राजकारण करताना उड्या मारायचं काम आपण करत नाही. सत्ता बदलली का, मारली उडी, घरावर संकट आले म्हणून पळून जायचं का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलाय. संगमनेरमध्ये आयोजित महिला मेळाव्यात थोरात बोलत होते. यावेळी त्यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवरही टीका केली. संगमनेर तालुक्यातील महिलांचा मेळावा घेण्यात आला होता. दूध संघाच्या प्रांगणात झालेल्या या मेळाव्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दूध उत्पादक महिलांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी विकास कामांचा पाढा वाचला, तर काँग्रेसमधून पक्ष सोडून जात असलेल्या नेत्यांवर टीकास्त्र ओढताना माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे, माझा मतदारसंघ आता तुम्ही सांभाळा, असं आवाहन महिलांना केलंय. मी भक्कम पाय रोवून उभा आहे म्हणूनच सोनिया गांधींनी विश्वासानं माझ्यावर जबाबदारी टाकली आहे. आता फक्त संगमनेरची जबाबदारी तुम्ही सांभाळा, मी राज्य सांभाळतो, असं आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केलंय. पाहूयात ते काय म्हणाले. हे म्हणणार म्हणजे म्हणणार, हे 100% मी आत्मविश्वास सांगतो. आणि महाराष्ट्रात कुठं नागपूरला गेले काय, तुम्ही मुंबईत गेले काय, नाही तर कोल्हापूरला गेले, तुम्हाला नक्की म्हणणार लोक कार्यसंघ तालुक्यात अरे तुमचं चांगलं आहे बरं का. याला कारण आपलं नाव एक चांगलं झालेलं आहे आणि आपण आपले एका निष्ठेनं काम करणार. राजकारणाच्या ह्याच्यात काम करत असताना सुद्धा उड्या मारायचा कार्यक्रम आपला नाही, इकडून तिकडून तिकडून इकडून सत्ता बदलली का उडी मारली असा कार्यक्रम नाही आपला. आपण तत्वानं काम करतो, वर्षानुवर्ष करतो. काँग्रेस पक्षाचं तत्व, इंदिरा गांधींचं, सोनिया गांधींचं, राजीव गांधींचं जो विचार जो आहे महात्मा गांधींचा, त्या तत्वानं काम करीत चाललेलं आहे. परिस्थिती बदलली, अवघड झाली परिस्थिती, आता लोक उड्या मारायला लागले आपण पाहतो. आपलं काही तसं नाही, आपण एका विचारानं काम करत चाललेलं आहे. आज काँग्रेस पक्ष म्हणलं तर अवघड परिस्थितीतून जातोय हे नाकारता नाही यायचं. जातो अवघड परिस्थितीतून, मग अवघड परिस्थितीतून जातो, घरावर संकट आलं पळून जायचं का. आपण काय केलं पाहिजे, भक्कम पाय रोवून राहिलं पाहिजे. आणि मी भक्कम पाय रोवून उभा एवढं तुम्हाला सांगतो. एवढंच नाही तर शेवटी सोनिया गांधी यांनी असं सांगितलं, राहुल गांधी सांगितलं की आता कठीण परिस्थिती आहे, काळ कठीण आहे, निवडणुका आल्या, चला सांभाळा तुम्हीच बरे, पक्ष सांभाळा हा हे सांगितलं. मला महाराष्ट्रातला पक्ष सांभाळायची जबाबदारी माझ्यावर दिली, पूर्ण महाराष्ट्रातला. आणि मी ती काळजीपूर्वक पार पाडतो आहे, काळजीपूर्वक पार पाडतो. फक्त एकच झालं त्याच्यामुळं की आता संगमनेर तालुक्यात जितका वेळ द्यायला पाहिजे तो देऊ शकत नाही मी. महाराष्ट्र फिरावं लागतं, महाराष्ट्र सभा करावं लागतात, मिटिंगा कराव्या लागतात, दिल्लीला जावं लागतं, तिथे मिटिंग करावं लागतं, रात्रंदिवस धावपळ चाललेली असती, आता आवाज बसलेला दिसतोय ना, याला कारण ते